याबाबत आता आपल्याशी जोडले जात आहेत मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराव उपरकर साहेब. उपरकर साहेब काय सांगाल एकंदरीत आज जो राडा झालाय शिवसेना आणि भाजपचा कुडामध्ये त्याबद्दल तुमचं मत, कारण कोरोनाच्या काळात एवढी गर्दी होणं खूप चुकीचं असतं, परंतु त्या संदर्भात जे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही त्यासह काय सांगाल? आज राज्याच्या सत्ताधाऱ्यांना कोणत्या प्रकारची जनतेची बांधिलकी राहिलेली नाहीये. आणि जनतेच्या बांधिलकीतून आज ह्या अशा प्रकारचा राडा करून जनतेच्या करोनापासून असलेला जो आहे त्या करोनापासून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललाय. मग मुंबईतला सेना भवनाचा राडा असून दे, जिल्ह्यातला हा राडा असून दे, आज या जिल्ह्यातल्या असलेल्या दोन्ही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची दोघांचे पंप आहेत. आज जनतेला त्यातून काय मिळतंय? सत्ता केंद्रात आहेत भारतीय जनता पक्षाचे काही लोकप्रतिनिधी, त्यांचे सत्ता केंद्रात आहेत, त्यांचे पंप जिल्ह्यात आहेत. राज्यातले जे काही आमदार आहेत त्यांचे पंप आहेत, त्यांचे पंप जिल्ह्यात आहेत, त्यांची सत्ता राज्यात आहे. पण यातून या राज्यातून जनतेला काय मिळणार आहे? जनतेला कोणत्या प्रकारचा याच्यातून दिशापर्यंत कसा ताळे मिळणार नाहीत? जनतेला कोणत्या प्रकारचा त्यांना जे हवी आहे गोष्टी त्या मिळणार नाही? जनतेला कोणती सवलत मिळणार पाहिजे? आज दिवसेदिवस पेट्रोल जर वाढत असलं तरी दिवसेदिवस इकडच्या जिल्ह्यातल्या असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचे पण दर वाढत चाललेले आहे. याकडे दोन्ही सरकार केंद्रातले असून दे की राज्यातले असून दे, हे दोन्ही सरकार जनतेची पिळवणूक करत आहेत. आणि जनतेची पिळवणूक करत असताना जनतेचा दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न चाललेले आहे. भविष्यात एकत्र येतील एकत्र नसतील अशा प्रकारची चर्चा आलेली आहे. पण त्या चर्चेतून जनतेला काय? जनतेच्या पदरात शेवटी धोंडा पडतो. आपल्याला मालुनी मध्ये म्हटल्याप्रमाणे जनतेच्या पदरात धोंडा आणि जनतेच्या पदरात कोणत्याही प्रकारची योजना मिळत नाही. काही असलेल्या बीजेपीच्या काही असलेल्या लोकप्रतिनिधींची हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाहीये. आज असलेले सत्ता राज्याचे सत्ताधारी म्हणतात की आम्ही मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणणार, आम्ही कॉलेज आणणार. सर्व लोकांना दिशाभूल करण्याचा धोका खूप चाललेला आहे आणि जनतेला याच्यातून त्रस्त करण्याचं काम चाललेलं आहे. उपकर साहेब, मी तुमच्या आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारेन की मनसे खरंच मनसे जे आवाज आंदोलन करतं ती या विरोधातच करतं, ज्या अशा ज्या वृत्ती आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका आता पुढे काय असेल? आमची भूमिका जनते बरोबर आहे, जनतेच्या प्रश्नासाठी रस्ता रोखणार आमचा पक्ष आहे. हे अनेक वेळा आमच्या राज्यसभेने सांगितलेलं आहे. सत्ता जरी आमची कुठे नसली तरी रस्त्यावर आमची सत्ता आहे आणि रस्त्यावर सत्ता असल्यामुळे मुंबईपासून ठाण्यापासून जिल्ह्यातले तर प्रश्न मोठ्या प्रमाणात मनसेच मानते, बाकीचे सर्व लोक झोपलेले आहेत. धन्यवाद उपकर साहेब, तुम्ही कोकण नावशी जोडल्याबद्दल.